मित्रांनो, आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, आपलं शरीर आपल्या आत काही दूषित, काही चुकीचं आणि खराब साठवून ठेवत नाही. म्हणून तर आपल्या खाण्यात काही वरखाली झालं तर आपलं पोट लगेच बिघडतं. वातावरणात थंडावा आला तर आपल्याला सर्दी, ताप येतो. आपलं शरीर आत काहीही बिघाड झाला तर लगेच बाहेर त्याची लक्षणं दाखवायला सुरुवात करतं. कोणतीही गोष्ट आत जास्त काळ दाबून ठेवता येत नाही, बाहेर आपल्या शरीरावर त्याचे लगेचच परिणाम दिसतात, ज्याला आपण लक्षणं असं म्हणतो. ज्यातून आपल्याला समजतं की आता आपल्याला उपचार घेणं, डॉक्टरकडे जाणं किंवा शरीराला आराम देणं गरजेचं आहे. एकसारखं काम केलं की शरीर थकतं, आपल्यामध्ये नंतर काहीही करायचे त्राण उरत नाहीत. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आता थोडा वेळ विश्रांतीही घेतलीच पाहिजे, थोडी झोप पण काढली पाहिजे. ही शरीराची जशी यंत्रणा आहे तसंच आपलं मन आहे. आपल्या मनात देखील जर काही उलथापालत होत असेल किंवा मग काही गोंधळ माजला असेल, आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा थकलेलो असू, तर त्याची लक्षणं लगेच दिसून येतात आणि ही लक्षणं आपल्या वागण्या बोलण्यातून दिसतात. बऱ्याचदा यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, ज्यातून आपलाच त्रास नंतर वाढतो. काही वेळा आपल्याला समजत देखील नाही की खरंच आपल्याला मानसिक शांततेची गरज आहे, कारण आपण तसा विचारच केलेला नसतो, पण लक्षणं मात्र जाणवत राहतात. अशीच काही 12 लक्षणं आहेत जी दाखवून देतात की आपल्याला मानसिक शांततेची गरज आहे. तर मग चला जाणून घेऊयात कुठली आहेत ही 12 लक्षणं. यातलं पहिलं लक्षण, अगदी बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टींवरती देखील रागावणं. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की काहीही कारण नसताना आपण चटकन रागावतो, समोरच्यावर ओरडतो. गोष्ट तशी घडलेलीच नसते, पण आपल्या प्रतिक्रिया मात्र तीव्र स्वरूपाच्या असतात. सतत किरकिर, राग उफाळून येणं, चिडणं या सर्व गोष्टी अतिरिक्त ताणातून आलेल्या असतात. डोक्यात कसली ना कसली चिंता चालू असते, मग ती कामाची असेल, घरची असेल. ही चिंता, ताण जेव्हा असह्य होतो तेव्हा आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील किरकिरे होतो. आता दुसरं लक्षण, निर्णय घेता येत नाहीत. जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या थकतो तेव्हा त्याचा बाकीच्या गोष्टींवर देखील परिणाम होतोच. आपल्या ज्या बोधनिक क्षमता आहेत, जसं की स्मरणशक्ती, यावर त्याचा परिणाम होतो. तसंच आपल्याला एखाद्या प्रसंगात निर्णय घेण्याची देखील अडचण येते. नेमकं काय केलं पाहिजे हे अशावेळी समजत नाही. अशावेळी आपल्याला ब्रेक घेण्याची खरंच गरज असते. आता तिसरं लक्षण, एक प्रकारचा सुस्तपणा येतो. खूप परिश्रम केल्यानंतर फक्त शरीरच थकतं असं नाही, आपल्या मनाचं देखील तसंच आहे. एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणं, सारख्या त्याच त्याच गोष्टी मनात घोळवत बसणं, कोणत्या तरी दुःखात स्वतःला बुडवून घेणं, या गोष्टी आपल्याला मानसिकदृष्ट्या सुस्तावून टाकतात. मेंटल फिगर येऊ लागतो, त्यामुळे दिलेली कामं न करता किंवा मग अर्धवट ठेवणं, पेंडिंग पडणं, अशा गोष्टी आपल्याकडनं घडतात. तेव्हा ब्रेक घेण्याची गरज असते. आता चौथं लक्षण, सतत आजारी पडणं. असं होतं की आपण सारखे आजारी पडतो, पण जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा मात्र काहीच जाणवत नाही किंवा कुठलाच आजार निघत नाही. आता ते समजत देखील नाही की आपण आजारी पडतो तर शरीरात काही कमी जास्त झालं आहे म्हणून की मनात काही गोंधळ झाला आहे म्हणून. आपण मानसिकदृष्ट्या आजारी असतो ज्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. यालाच सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं म्हटलं जातं. यात मानसिक त्रासाची लक्षणं ही शरीरावर दिसतात आणि आपण आजारी पडतो आणि आपण फिजिकल डॉक्टरकडे जातो. त्यामुळे अशावेळी आपण थोडं शांत राहणं, जरा ब्रेक घेणं, फिरायला जाणं गरजेचं असतं. नक्कीच तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल मित्रांनो. आता पाचवं लक्षण, झोपेची अडचण येणं. मानसिक त्रासाचा सर्वात मोठा परिणाम जर कशावर पडत असेल तर ती आहे झोप आणि भूक. अतिरिक्त प्रमाणात केली जाणारी चिंता माणसाला झोपू देत नाही, कारण झोपायला अंग टेकलं की डोक्यात विचारचक्र सुरू होतं, त्यामुळे बऱ्याच जणांना झोपेचा त्रास जाणवतो. कितीतरी वेळ झोपच लागत नाही किंवा लागली तरी मध्ये मध्ये जाग येत राहते. यातून दुसऱ्या दिवसावर देखील परिणाम होतो, गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही. या उलट काही जणांना सारखी सारखी झोप लागते, दिवस दिवसभर ते झोपूनच राहतात,
झोपेचं चक्र बिघडणं हे दाखवून देतं की आपल्याला मानसिक शांततेची गरज आहे, आपल्याला आराम हवा आहे। तर मग तो घ्या, आपोआप सगळं व्यवस्थित होईल। आता सहावं लक्षण, भुकेच्या सवयी बदलतात। मित्रांनो, हे एक प्रमुख लक्षण आहे। जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या थकतो तेव्हा त्याचा आपल्या भुकेवर देखील मोठा परिणाम होतो। अजिबात भूक न लागणे, पोट भरलेलं असून देखील पुन्हा पुन्हा खात राहणे, अशा गोष्टी होतात ज्यातून बुलेमियासारखे आजार होण्याची देखील शक्यता असते। आता बुलेमिया हा काय आजार आहे हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। आता सातवं लक्षण आहे, सतत अस्वस्थता जाणवणं। मित्रांनो, आपल्या मनाची चलबिचल होणं, सारखं अस्वस्थ वाटत राहणं हे दाखवत असतं की आपल्याला मानसिक विश्रांतीची गरज आहे, कारण यातून आपलं कशातच लक्ष लागत नाही। आता आठवं लक्षण, उत्साह राहत नाही। मित्रांनो, कोणतीही गोष्ट करायला जो एक उत्साह प्रेरणा लागते तोच राहत नाही। कोणतंही काम करण्याची इच्छाच होत नाही। फक्त करायचं म्हणून केल्यासारखं कामामध्ये असलेला जो प्रभावीपणा आहे तो निघून जातो, आणि म्हणूनच तेव्हा आपल्याला विश्रांतीची आणि ब्रेक घेण्याची गरज असते। आता नववं लक्षण, नात्यांवर परिणाम होतो। मित्रांनो, जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या थकतो, मन भरल्यासारखं होतं, तेव्हा बरेचदा स्वतःला आपण एकटे पाडतो। कुटुंब, मित्र, परिवार यामध्ये मिसळणं कमी होतं आणि नातेसंबंध दुरावतात। आता दहावं लक्षण, काहीही आवडेनासं होतं। ज्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला आनंद देत होत्या, ज्यातून आपल्याला आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतं, त्या देखील आता आवडत नाहीत। मग ते बाहेर फिरायला जाणं असेल, आपले काहीतरी छंद असतील, आवडीचा एखादा पदार्थ असेल, कशातच रस राहत नाही। आता अकरावं लक्षण, मनस्थिती बदलत राहते। मित्रांनो, आपला मूड स्थिर नसतो, म्हणजेच मूड स्विंग होतो। आत्ता आनंदी असू तर आता लगेच आपण उदासही होतो। कारण नसताना चटकन रागही येतं आणि रडूही येतं। हे कशानं होतं हे देखील आपल्याला बऱ्याचदा समजत नाही। आता बारावं लक्षण, नकारात्मकता येणे किंवा मग नकारात्मक विचार डोक्यात येणे। मित्रांनो, डोक्यात नकारात्मक विचार येणं, स्वतःवर किंवा मग स्वतःच्या क्षमतांवरती स्वतःच अविश्वास दाखवणं, निराश भाव, ही सर्व लक्षणं आपण आपल्याला दाखवून देतात की यावर आपल्याला काही ना काहीतरी उपाय केलाच पाहिजे। मित्रांनो, जर आरोग्य चांगल्या पद्धतीने जपायचं असेल तर फक्त शरीर नाही तर मनाकडे देखील लक्ष द्यावं लागतं। म्हणूनच अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यावर वेळीच इलाज केला पाहिजे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही 12 लक्षणं सांगतात की तुम्हाला मानसिक शांततेची गरज आहे, ज्यातनं तुमचं आजारी पडलेलं थकलेलं शरीर देखील पुन्हा रिफ्रेश होईल आणि तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे जगू लागाल। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।